नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली भित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात विद्यार्थी संघटनांकडनं समारंभात निदर्शने. पिंपरी चिंचवडच्या शिरूर मध्ये मातृत्वाचं दर्शन घडवणारी घडली घटना. पुढचा खासदार मीच होणार, खासदार श्रीरंग बारणे यांचा विश्वास. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणलं खेचर. आता बातम्या सविस्तराने. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेस कोड बदलून पेशवाईच्या काळातील ड्रेस कोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांकडनं समारंभातच निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. यंदापासून विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात काळ्या गाऊनऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा असा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. या बदलाला अनेक संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. सभागृहात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सभामंडपामध्ये तणावाचे वातावरण आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या ड्रेस कोडला अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थ्यांनी तर जुना काळा गाऊन घालून फोटो काढत असल्याचं चित्र दिसून आलंय. आता एक वेगळी बातमी आहे. पिंपरी चिंचवडच्या शिरूर मध्ये मातृत्वाचं दर्शन घडवणारी एक घटना घडली आहे. सर्वात हुशार समजल्या जाणाऱ्या हुशार मनुष्य प्राण्याला ही जणू एक चपराकच आहे. सुरक्षा देण्यासाठी भल्या भल्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या ह्या श्वानाने आज गायीच्या भुकेल्या वासराला स्तनपान करू दिलं. पुण्याच्या शिरूर मधील ही मायाळू घटना निसर्ग नियमाच्या विरोधातील आहे. भुकेल्या वासरूच्या आईला प्लास्टिक खाल्ल्याने विषबाधा झाली. अत्यवस्थ परिस्थितीत असलेली आईची मृत्यूशी झुंज सुरू होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्रभर सलग 4 तास उपचार केल्यानंतर आई बचावली, पण ती वासरूला स्तनपान करू देऊ शकत नव्हती. कोणत्याही आईला ह्या क्षणांनी नक्कीच पाजर फुटलं असतं. मग तिथं श्वानाचं काय, तिनं तर रात्रभर वासरूचा हंबरडा अंगावर घेतला होता. एखादं मूल उपाशी असल्याचं प्रत्येक आईला जसं कळतं, अगदी तसंच वासरूची भूक श्वानाला उमगली. श्वानाने वासरूला जवळ घेतलं, अंग चाटू दिलं आणि स्तनपान करू देत भूक ही भागवली. एक गाई म्हणजे अतिशय वेदनी तडफडताना तिथील काही ग्रामस्थ तरुणांनी पाहिलं आणि त्यांनी मला दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो, त्यावेळी ती गाई अत्यंत शेवटच्या स्टेजला असल्याचं दिसलं. त्यानंतर आम्ही तिच्यावर उपचार केले आणि त्यावेळी असं लक्षात आलं की तिला प्लॅस्टिक, तिच्या पोटामध्ये प्लॅस्टिकचे अनेक भाग आहेत आणि बहुतेक काहीतरी विषारी पदार्थ त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून, म्हणजे शिळा अन्न किंवा शिळा भात, याच्यातून त्यांना विषबाधा पण झाल्याचं निष्पन्न झालं. आणि त्याच्यावर आम्ही सलग 4 तास उपचार करत होतो. त्यावेळी तिथल्या स्थानिक तरुणांनी आम्हाला भरपूर मदत केली, औषधं आणून दिली, सर्व सहकार्य केलं. मी त्यांचेही आभार मानतो. आणि 4 तासाच्या प्रयत्नानंतर जेव्हा ती गाई अत्यवस्थच होती, त्यावेळी तिचं एक छोटंसं वासरू आहे 2-3 महिन्याचं, ते भुकेने व्याकुळ झालं होतं. कारण ते 4-5 तास त्यालाही दूध बीध वगैरे काही मिळालं नव्हतं आणि ते वासरू अक्षरशः एका तिथं उभे असलेल्या कुत्रीला दूध पिताना दिसलं आणि त्या कुत्रीने त्याला आनंदाने दूध पिऊ दिलं. ही अतिशय मातृत्वाला जागृत करणारी आणि हृदयद्रावक अशी घटना तिथं पाहायला मिळाली. त्या गोष्टीचा, त्या कुत्रीबद्दल सर्वांना आम्हाला अभिमान वाटला आणि म्हणूनच सामाजिक भावनेतून सर्व शिरूर शहरातील तमाम नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, विशेषतः गृहिणींनी प्लॅस्टिकचा वापर कमी करावा आणि शिळे अन्न पदार्थ किंवा शिळ्या भाकरी भात हे उघड्यावर न टाकता किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीतून न टाकता ते डायरेक्ट घंटागाडीत टाकावं. नगरपालिकेची गाडी प्रत्येकाच्या दारात फिरत असते. मनुष्य हा सर्वात हुशार प्राणी, नात्यात मात्र त्याची हुशारी माती खाते. रक्ताचं नातं रक्ताने संपवायला ती मागं पुढं पाहत नाही. अशा त्या श्वानाने मातृत्वाचं दर्शन घडवलं. ह्या घटनेतून मनुष्य प्राण्यांनी धडा घेण्याची गरज नक्कीच आहे. काल दुपारी 2 वाजल्यापासून आपली जी गोमाता एकदम तडफडत होती. तिचं वासरू तिच्याबरोबर होतं, एक कुत्रीसुद्धा तिच्याबरोबर होती. काल म्हणजे जवळजवळ डॉक्टर, सरकारी डॉक्टर आपले मंदिलकर साहेब असतील, कारकिले साहेब असतील, इथल्या स्थानिक लोकांनी काय होतं, इथल्या थोडासा डॉक्टर लोकांचा कचरा, परत स्थानिकांचा हे प्लॅस्टिक कचरा, प्लॅस्टिक खाऊन तिला इतकं पोटाचं इन्फेक्शन झालं की जवळजवळ ती गेल्यात जमा होती. पण डॉक्टरांच्या अतिप हे अथक परिश्रमांमुळे ती आज आपल्याला स्थिती वाचल्या जमा आहे.
लोकसभेच्या निवडणुका 3 ते 4 महिन्यांवर येऊन ठेपल्यात. मावळ लोकसभा मतदारसंघाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे, कारण या जागेवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह सर्वच प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. मात्र खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार हे आपल्यासाठी आव्हान नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय आपण अत्यंत बिनधास्त असून सहज पुन्हा खासदार होऊ, अशा तोऱ्यातच श्रीरंग बारणे यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोण पार्थ पवार मी ओळखत नाही, अजित पवारांचा मुलगा आहे, त्याला फ्लेक्सवर झळकावं लागतं, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले. तसेच 2019 म्हणजेच पुढचा खासदार मीच असेन असा विश्वासही बारण्यांनी व्यक्त केलाय. पार्थ पवारची ओळख ही अजितदादाचा पुत्र म्हणून आहे आणि श्रीरंग बारण्यांची ओळख हा जनमानसामध्ये काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आहे गेल्या 25 वर्षांमध्ये. त्यामुळं पार्थ पवारला स्वतःची ओळख करून देण्यासाठी फ्लॅक्स बॅनरवरती झळकावं लागतं आणि श्रीरंग बारण्यांची ओळख ही सर्वसामान्य माणसामध्ये काम करणारा कार्यकर्ता काम करणारा या विभागाचा खासदार म्हणून आहे. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून कोण पार्थ पवार हा आहे विषय, कारण माझ्या दृष्टिकोनातून या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार आहे आणि ते मतदार योग्य निर्णय घेतील. त्यामुळे कोण आला, पार्थ पवार आला आणि कुणी दुसरा पवार आला, तर माझ्या दृष्टिकोनातून त्याला काही फरक पडणार नाही. शेवट निवडणुका हे कामाच्या द्वारे जनमानसाच्या मनामध्ये एका विकासाच्या दृष्टिकोनातून त्या निवडणुका लढल्या जातात. त्यामुळे ती भीती कदाचित पवारांना असेल म्हणून ते फ्लॅक्सवर जातात, मला ती भीती नाही, कारण मी या शहरामध्ये 25 वर्षे कामाच्या रूपाने ओळख निर्माण केलेली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात नवीन पोशाखाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणलंय. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखलं असून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यात काळा गोळदार गाऊन आणि टोपी कॅन्व्होकेशन ड्रेसची जागा नवीन पोशाखने घेतली. शुक्रवारी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभ पार पडला. या प्रसंगी कुर्ता पायजमा उपकरणे आणि पगडी असा पोशाख होता. या समारंभाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले. पुणेरी पगडी नको, फुले पगडी हवी अशी मागणी त्यांनी केली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं आणि त्यांना ताब्यात घेतलंय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी ऑप्थॉमोलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक धक्कादायक बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या 6 मिनिटात तेही भर दिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय. 2 चोरट्यांनी मारलेला हा डल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय. भर दुपारी 1 च्या सुमारास चोरीचा हा प्रकार घडला. पिंपळे गुरव येथील गजानन घोटकर यांच्या पत्नी घराशेजारीच उन्हात बसल्या होत्या. चोरट्यांनी ह्याच संधीचा फायदा घेत दाराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाट ही उचकटलं आणि 80,000 रुपये लंपास केले. ह्याच आशादीप रेसिडेन्सीमध्ये ह्या आधी घरपोडी झालीये. ते आणि हे चोरटे एकच आहेत का ह्याचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. 17व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडलाय. ह्यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांना फिप इस्टिंग्विश्ड अवॉर्ड ह्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना SD बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साऊंड हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढील 7 दिवस चालणाऱ्या ह्या चित्रपट महोत्सवात 56 देशांमधून आलेले 150 हून अधिक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर देम फॉर दिस व्हेरी जनरस अँड व्हेरी ग्रेसफुल जेस्चर इन एप्रिसिएशन ऑफ व्हॉट एव्हर लिटल आय हॅव बीन एबल टू डू सिनेमा. खरं तर भाऊ आणि बहिणीचं नातं एक वेगळं नातं मानलं जातं आणि याची प्रचितीही वेळोवेळी आली आहे. पुण्यातील 12 शहरामध्ये सुद्धा एका बहिणीने आपल्या दिव्यांग भावासाठी एक आगळी वेगळी सायकल बनवली आहे. पाहूयात कशी आहे सायकल. भाऊ आणि बहीण दोघे शाळेत जाणारे, मात्र भाऊ दिव्यांग असल्या कारणाने शाळेत जाण्यासाठी त्याला अधिक त्रास होत होता. मग बहिणीने शक्कल लवडून व्हील चेअर सायकलला जोडून एक अनोखी सायकल बनवली आहे. 12 हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि बहीण भावाची चर्चा मोठ्या प्रमाणात शहरात सुरू झाली. मनीषा आणि निखिल असं या भाऊ आणि बहिणीचं नाव आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेच्या ट्रकची समोरून जाणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसली आहे. धडकेनंतर हा ट्रक पूर्णतः उलटलाय. या दुर्घटनेत ट्रकच्या क्लीनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झालाय. मुंबईच्या दिशेने साखर घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून वाहनाची समोरून जाणाऱ्या टँकरला धडक बसली. यानंतर ट्रक रस्ता दुभाजक लावण्यात आलेल्या बायफ्रेंड रोपवर उलटला. यामध्ये गाडीतील क्लीनर रस्त्यावर पडलेल्या साखरेच्या पोत्याखाली दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला तर चालक गाडीतच अडकला होता. बोरघाट खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, IRB पथक आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात विद्यार्थी संघटनांकडनं समारंभात निदर्शने. पिंपरी चिंचवडच्या शिरूरमध्ये मातृत्वाचं दर्शन घडवणारी घडली घटना. पुढचा खासदार मीच होणार, खासदार श्रीरंग बारणे यांचा विश्वास. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणलं खेचर. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.